सोलापूर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बुधवारी सकाळी सोलापुरात राष्ट्रवादी नेते दिलीप कोल्हे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि शिवसेनेचे प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जल्लोष करण्यात आला. आंबेडकर चौकात फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून महाविकास आघाडीच्या सरकारला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक विनोद भोसले, चंद्रकांत पवार, सुनील रसाळे, प्रताप चव्हाण, विजय पोकाळे, महेश धाराशिवकर, अक्षय बचुटे, बाबा करगुळे, योगेश पवार, वसीम बुरान, गणेश डोंगरे, नवनाथ भजनावळे, शरणप्पा दुर्लेकर, रवी गुबाडकर, अजय शिर्के, डॉक्टर सलीम नदाफ, अनिल उरंडे, मोहम्मद इंडीकर, अनिल गायकवाड, महिला शहर अध्यक्ष सुनीता रोटे, सायरा शेख, सिया मुलानी, मंगलाताई कोल्हे, बिस्मिल्ला शिकलगर, वसीम खान, महादेवी कोरे, कविता चव्हाण, वंदना जाधव यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जो पेच प्रसंगाचा वाद होता तो काल सुप्रीम कोर्टाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घटनेचे शिल्पकार यांनी संविधानाधीशी जो निकाल दिला त्या निकालाचं प्रथमतः आम्ही तिन्ही पक्षाच्या वतीनं सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने जी शपथ घेतली तो 1.5 दिवसाचा गणपती काल विसर्जन झाला आणि महाआघाडीचा विजय या ठिकाणी झाला. हे शेवटी लोकशाहीचं राज्य आहे. हे काय गोवा, कर्नाटक किंवा तमिळनाडू असं कुठलं राष्ट्र नाही की कसाही अन्याय खपवून घ्यायचा. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी याचा बंदोबस्त करणार होतो पण त्यात आणखी भर शिवसेनेच्या डॅशिंग भूमिकेची पडल्यामुळं राज्यपालाला सुद्धा या गोष्टीचा विचार करावा लागला. कुठल्याही पद्धतीनं न्याय दिला आणि आता लवकरच 1 तारखेला शिवचरित्रावरती मुख्यमंत्र्याचा आणि मंत्र्याचा शपथविधी होईल आणि हे सरकार 5 वर्ष स्थिर राहण्यासाठी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जी धुरा घेतली हातामध्ये ते नक्कीच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कामगारांना, व्यापाऱ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचे दिवस देतील. आणि या महाराष्ट्रातली, या देशातली हुकुमशाहीला माननीय पवार साहेबांच्या नात्यानं या मूर्तीला सुरुंग लागलेला आहे. आता पश्चात त्यांना त्यांची भोगाव लागतील. एवढंच सांगून महाराष्ट्राला स्थिर सरकार आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विचार निश्चित उद्धवसाहेब ठाकरे, पवारसाहेब आणि काँग्रेसचे माननीय सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण एक महाराष्ट्राला चांगली दिशा देण्याचा निश्चित प्रयत्न करणार. गेले महिनाभर जे नाट्य चाललं होतं त्याला काल पूर्ण ग्राम मिळालेला आहे. या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी असताना महाराष्ट्राच्या विकासाकरता, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता सर्व भेदभाव बाजूला ठेवून हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. आणि ह्याची सुरुवात ह्या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवली. ह्या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही सरकार, जे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, त्याला घालवण्याचं काम, त्याचं दष्क्रिया करण्याचं काम काल या महाराष्ट्रातील 162 आमदारांनी त्या ठिकाणी करून दाखवलं. महाराष्ट्रामध्ये एक नवीन दिशा मिळते अशी दिशा की कुणालाही अपेक्षित नव्हतं अशी ह्या ठिकाणी दिशा केवळ भारतीय जनता पार्टीला संपवण्याकरता सगळ्यांचे मतभेद वेगळे ठेवून विसरून ह्या महाराष्ट्रामध्ये नवीन ह्या ठिकाणी इतिहास झाला आहे. आणि तो इतिहास भारतीय जनता पार्टीला गाडल्याशिवाय आता राहणार नाही. काल उद्धवसाहेबांनी सोनिया गांधींचं नाव घेतलं. ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलात की 80 वर्षाच्या योद्ध्यांनी ज्यांना सगळे संपले म्हणत होते त्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्र आमच्या मागं आहे. आदरणीय शिंदेसाहेब असतील, असे अनेक होते या महाराष्ट्रामध्ये कधी खचले नाहीत आणि खचणार नाही. त्यामुळे शिवसेनेचा जरी या ठिकाणी मुख्यमंत्री झाला, हा मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला आम्हाला सगळ्यांना दिशा देण्याचं काम करेल. या ठिकाणी जनतेकडून जी अपेक्षा होती महाराष्ट्राच्या, ते या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षापणं हे सगळं या ठिकाणी घडलेलं आहे. उद्या संध्याकाळी शिवतीर्थावरती पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची
महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. परंतु त्या अगोदर एक महिना चेतन नरोडे साहेब सांगितल्याप्रमाणे एक महिना जे नाट्य चाललं होतं कोर्टाच्या सुप्रीम कोर्टात आम्हाला जायची पाळी आली. त्या सरकारच्या माध्यमातून आपले राज्यपाल असू द्या राष्ट्रपती असू द्या रात्री 12 नंतर शपथविधी घेणं आणि देशाचं कॅबिनेट बैठक घेऊन राष्ट्रपती राजवट उठवणं ही देशाच्या इतिहासातली काळीमा होती. परंतु आदरणीय शरद पवार साहेब सोनिया गांधी आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन त्या राज्यामध्ये 5 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत असून सुद्धा आम्हाला पाण्यात बघितल्यासारखं करत होते. कुठलंही काम करत नव्हते. प्रत्येक पक्षाच्या नेत्यावरती ईडीची चौकशी असू द्या इन्कम टॅक्स चौकशी असू द्या आणि विनाकारण त्रास द्यायचं काम हे भाजप सरकार करत होतं आणि अल्पमतातलं आणि त्यांनी रेकॉर्ड केलेला फडणवीसने 78 तासाचा मुख्यमंत्री त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे आणि त्याचं रेकॉर्ड त्यांचं आत्ता भाऊ म्हणल्यासारखं त्यांचं विसर्जन झालेलं आहे. उद्या चांगलं सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लोकांच्या रोजगारासाठी महिलांच्या कल्याणासाठी सगळ्यांचं विश्वास शरद पवार साहेब सोनिया गांधी आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यासमोर आहे आणि 5 वर्ष स्थिर सरकार पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राहतील असं. राज्यात आणि केंद्रात बीजेपीची सत्ता होती पण ह्या बीजेपीची सत्ता आल्यापासून गरीब लोकांना किती त्रास झाला आहे हे आमच्या शरद पवार साहेबांनी ओळखून घेतलं आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्या सर्व पक्षातील आमदारांना एकत्र करून ही सत्ता शिवमहाआघाडी स्थापन केली. हे खूप मोठं काम साहेबांनी केलेलं आहे आणि आता जे काम साहेबांनी केलेलं आहे त्याचा शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होईल, ज्या महिला आहेत त्यांना खूप चांगला फायदा होईल, ग्रामीण भागातही चांगला फायदा होईल. अनेक दिवसापासून ज्या महिन्यापासून चर्चा चालली होती की सरकार भाजपची होणार परत मीच येणार या कुठं बघून तर आम्हाला थोडाफार धकधक वाटत होता. पण यवरात्री अर्ध्या रात्री जे घडलेली घटना ती हानिकारक होती आणि देशाला काळंब फासणारी होती म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते नाराज होतो. परंतु ज्यांच्या राजांनी आपल्या कलेनुसार आदरणीय सोनिया गांधी साहेबांशी पण बोलून त्यांचं मन वळवून आणि तिन्ही पक्ष एकत्र येऊन शेवटी त्यांनी आपली सत्ता स्थापन केली म्हणून आज आम्हाला या तिन्ही पक्षाचा स्वाभिमान आहे. जेणेकरून नोटाबंदी आणि कुठले कुठले गुन्हे याचे तसे फक्त याच्याशिवाय भाजप सरकारने काहीच केलेलं नाही आहे. म्हणून आत्ताच्या काळामधील शेतकऱ्यांचे बिलामाप आणि कोरा उतारा आजच्या अनेक काम आणि महिलांना रोजगार जे काही वाढीव पडतणी होईल ते आमच्या तिन्ही पक्षांनी मिळून देशाचं कल्याण करीन योगी आम्हाला अपेक्षा आहे आणि नक्कीच आहे. जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद.